नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सध्या जो महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलेलं आहे या राजकारणामुळे अनेक शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडलेला होता. 1 जुलै जो आहे जवळ येत आहे, या 1 जुलैपासून 50,000 रुपयाचा प्रोत्साहन अनुदान जो आहे तो प्रत्येक शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे. जे नियमित कर्जाची परतफेड केलेली आहेत अशा लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे. परंतु येईल का येणार नाही हा प्रश्न पडलेला होता. परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं 100% 50,000 रुपयाचं अनुदान जो आहे तो दिलं जाणार आहे. याविषयी ट्विट सुद्धा करण्यात आली. या ट्विटच्या माध्यमातून जे काय माहिती देण्यात आली याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहात, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, मंत्रिमंडळाचा निर्णय जो आहे घेण्यात आलेला आहे काल, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मित्रांनो, यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. मग असे जे लाभार्थी आहेत यामध्ये समाविष्ट असणारे कोणकोणते लाभार्थी असणार आहेत, यामध्ये 2017-18 असेल, 2018-19 असेल, तसेच 2019-20 या कालावधीत विचारात घेण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये जे लाभार्थी कर्ज घेतलेले आहेत व बँकेच्या मुदतीनुसार कर्जाची परतफेड केलेली आहेत अशा लाभार्थ्यांना 100% 50,000 रुपयांचा अनुदान जो आहे तो दिला जाणार आहे. या 50,000 अनुदानाविषयी जो ट्विट या ठिकाणी घेण्यात आला, जे बैठक आहे त्या बैठकीच्या माध्यमातून घोषित सुद्धा करण्यात आलं की 50,000 रुपयाचा प्रोत्साहन अनुदान जो आहे 1 तारखेपासून दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना इथं काळजी करायची गरज नाही आहे. त्यांचे जे प्रोत्साहन अनुदान जो आहे त्यांच्या खात्यावरती 100% येणार आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओची अपडेट तुम्हाला व तुमच्या मित्रांना वेळोवेळी मिळत जाईल. धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.